प्राजक्तास किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाया सूप बनवणार आहे, पण थोडं वेगळ्या पद्धतीनं. ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांना पाया सूप अतिशय आवडतं. पण त्याच्या पुढे जाऊन आपण पाया आणि फ्रेश जे खोबरं असतं या दोघांचं कॉम्बिनेशन करून एक सूप बनवणार आहे. त्याची चव अतिशय वेगळी आणि चविष्ट अशी लागते. तर याची अगदी साधी सोपी आणि झटपट रेसिपी मी या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. तर त्यासाठी आपण सुरुवातीला आपल्याला काय मसाले लागणार आहेत हे बघून घेऊया. तर खडे मसाल्यांमध्ये 2 मोठे तुकडे दालचिनीचे, 1 बदाम फूल, 5 लवंग, 5 मिरी आणि 1 मसाला वेलदोडा म्हणजे काळी वेलची, 1 चमचा कसुरी मेथी, त्याचबरोबर 4 तमालपत्र घेतली आहेत. तर हे मसाले जे अख्खे मसाले आहेत हे बारीक करून आपण घेणार नाही, फोडणीमध्ये वापरणार आहे. आलं लसूण पेस्टसाठी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 मोठा तुकडा आल्याचा घ्यायचा. त्याचबरोबर फोडणीसाठी अगदी छोट्या आकाराचा कांदा कापून घेतलाय, तेवढाच कांदा मी तेलामध्ये लालसर परतून घेतलाय. त्याचबरोबर 2 चमचे तीळ आणि 1 चमचा जिरे आणि 1 आपली गोड वेलची, म्हणजे जी आपण गोड पदार्थात वापरतो ती वेलची. तर हे सगळं आपण बारीक करून घ्यायचं आहे आणि ते बारीक करताना त्यामध्ये आपण 1 ओला नारळ असे बारीक काप करून घेतलेत, थोडीशी कोथिंबीर आणि फोडणीसाठी 2 मिरच्या वापरणार आहे. तर सुरुवातीला आपण मसाला बारीक करून घेऊया. जसं मी सांगितलं तर खोबरं आणि पाया ह्याचं जबरदस्त कॉम्बिनेशन यामध्ये आपण करणार आहे. तर फ्रेश खोबरं घ्यायचं आणि 1 गोड वेलची आणि थोडीशी कोथिंबीर, त्याचबरोबर 1 चमचा जिरे, 2 चमचे तीळ घ्यायचे. जर आपल्याला पुदिन्याची चव आवडत असेल तर आपण 2 पाने पुदिन्याचीही टाकू शकता. आणि त्यासोबत 1 छोट्या आकाराचा कांदा आपण लालसर परतून घेतलाय तेलामध्ये तो घेऊया. यात पाणी घालून हे असं बारीक करून घेतलंय. मसाला छान बारीक होण्याइतकंच पाणी घालायचं आणि अर्धवट चेचून आलं लसूण घेतलंय. आपण मिक्सरलाही बारीक पेस्ट करू शकता. आता आपण ह्या खुरक्या स्वच्छ कशा करून घ्यायच्या ते बघूया. तर ह्या पाया सूपसाठी आपण जे आणतो त्याला बऱ्याच भागात खुरक्या असं म्हटलं जातं. तर ह्या खुरक्या आम्ही भाजून कट करून आणलेत बाहेरून, पण त्याच्यावर साधारण केसांची लोह असते किंवा छोटे केस असतात, तर ते स्वच्छ व्हावेत आणि निघून जावेत म्हणून याच्यावर आपण तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि असं चोळून हे पाण्यामध्ये सोडायचं. यामुळे काय होतं, जर बारीक लव असेल तर ती निघून जाते आणि हे पूर्णपणे स्वच्छ होतं. तर आपण या प्रकारे हे सगळं चोळून घ्यायचं आणि आता हे पाण्यात टाकून घेऊया. अशा पद्धतीने आपण या सगळ्या खुरक्या चोळून घ्यायच्या. सगळ्या खुरक्या चोळून झालेल्या आहेत, आपण ह्या पाण्यामध्ये अगदी स्वच्छ धुवून काढूया आणि फोडणीच्या तयारीला लागूया. तर आपल्या खुरक्या स्वच्छ झालेत, आपण या बाजूला ठेवलेत. आता आपण काय करणार आहे, सुरुवातीला ह्या खुरक्या कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आणि नंतर फोडणी द्यायची. आता आपण जे कुकरला शिजवून घेणार आहे, तर हे बेसिक जे नेहमी साधं सूप करतो पाया सूप, तर ते सूप तयार होणार आहे. आणि त्यासाठी आपण 1 छोटा चमचा तेल घ्यायचं. खुरक्यांना जास्त तेलाचा वापर करू नका, कारण याच्या बोन्समधलं जे तेल आहे ते सुटतं आणि मग त्याला तरी खूप जास्त येते. म्हणून सुरुवातीला आपण तेल कमी वापरायचं. तर तेल साधारण गरम झालं की 2 तमालपत्र, 1 बदाम फूल, 2 दालचिनीचे तुकडे, 5 लवंग, 5 मिरी आणि 1 मसाला वेलदोडा म्हणजेच काळी वेलची टाकून घ्यायची. तेल साधारण गरम झालं की काय टाकायचं, तर याचा छान खमंग वास त्या तेलामध्ये उतरतो. तेल जास्त गरम झालं आणि मग जर आपण अख्खे मसाले टाकले तर ते पटकन करपतात आणि त्याचा म्हणावा इतका वास मस्त उतरत नाही. त्याचबरोबर 1 छोटा कांदा उभा कट करून घेतलाय तो, आणि जे आलं लसूण आपण चेचून घेतलं होतं त्यातलं निम्मं आलं लसूण इथे वापरायचं. हे 2 मिनिट परतून घ्यायचं मध्यम आचेवर. आणि आता आपण सूपला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं सगळं मीठ आत्ताच टाकायचं, त्याचबरोबर 1/2 चमचा हळद टाकायची. याच्यामुळे काय होतं, या तेलामध्ये मिठामध्ये ह्या खुरक्या छान शिजल्या जातात, त्याची चवही छान उतरते. हे 1 मिनिट आपण परतून घेऊया. गॅस मध्यम आचेवरच असावा. या स्वच्छ करून घेतलेल्या खुरक्या आपण याच्यात टाकूया आणि हे छान एकत्र करून घ्यायचं आहे. आणि मग आपल्याला जेवढं सूप पाहिजे, याचा स्टॉक जेवढा पाहिजे तेवढं आपण याच्यामध्ये पाणी घालू शकता. मी येथे 1.5 तांबे पाणी याच्यामध्ये टाकलंय. आता आपण कुकर झाकून याला 8 शिट्ट्या देणार आहे. तसं बघायला गेलं तर 5 शिट्ट्यांमध्ये हे अगदी छान शिजतं, पण याच्या बोन्समधला म्हणजे हाडांमधला अर्क पूर्ण या सूपमध्ये उतरावा म्हणून याला 8 शिट्ट्या देतोय आपण. 8 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची पूर्ण वाफी निघून गेली. आपण एकदा बघूया. तर हे अगदी छान शिजलंय. खुरक्या व्यवस्थित शिजलेत की नाही हे कसं चेक करायचं, तर त्याच्या बोन्सपासून त्याचा जो वरचा भाग आहे तो सहज वेगळा झाला पाहिजे. म्हणजे ह्या खुरक्या व्यवस्थित शिजलेत आपण बघू शकता. मी बाजूला एका प्लेटमध्ये 1 पीस घेऊन दाखवते. तर हे बघा,
या हाडापासून हा जो वरचा भाग आहे हा अगदी सहज वेगळा झाला, म्हणजे सूपचा जो स्टॉक आहे तो अगदी छान तयार झालाय, पूर्ण अर्क त्याच्यामध्ये उतरलाय. आता आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी अगदी थोडंसं तेल, अर्धा चमचा तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 तमालपत्र आणि 2 मिरच्या घेतल्या होत्या त्या उभ्या आणि मधून कट करून घेतल्यात, त्या आपण याच्यामध्ये टाकूया. आणि उरलेली आलं लसूण पेस्ट हे छान परतून घेतलं 1 मिनिटभर. आणि आता आपण जो तयार करून घेतलेला खोबऱ्याचा मसाला होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिट परतायचं. जर हा मसाला भांडायला लागतोय असं वाटलं तर साईडनं थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये टाकू शकता. जास्त लालसर कलर येईपर्यंत आपण भाजणार नाही, पण मध्यम आचेवर कमीत कमी 3 मिनिट तरी आपण याला परतून घेऊया. तर मसाला थोडा भांडायला चिकटतोय म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलंय. साधारण 3 मिनिट झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी टाकायची आणि हे छान हलवून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये जे बेसिक साधं आपलं जे सूप आहे पाया सूप ते तयार करून घेतलेलं याच्यामध्ये टाकूया. तर आपण तयार करून घेतलेलं सूप याच्यामध्ये टाकलंय, तर आपण याच्यामध्ये उरलेले पीसही टाकूया. सूप जास्त घट्ट झालंय का बघूया. तर सूप आपल्याला जसं पाहिजे तसं झालंय, जास्त पातळ नाही किंवा घट्टही नाही. आपण आपल्या आवडीनुसार याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. मिठाची गरज वाटत असेल तर अजून मीठ टाकलं तरी चालेल. आता आपण याच्यात कोथिंबीर टाकूया. तर याला एक छान उकळी येईपर्यंत वाट बघायची. सूपला छान उकळी आलेली आहे, आता फ्लेम बंद करायची. तर आपलं जबरदस्त कॉम्बिनेशनचं पाया आणि फ्रेश खोबऱ्याचं सूप तयार आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. जर व्हिडिओ आपण यूट्यूबवर बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर पेज फॉलो करा. लवकरच भेटूया अशा नवीन साध्या आणि सुप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.